शनिवार दिनांक 28 ऑक्टोबरच्या रात्री म्हणजेच अश्विन शुद्ध पौर्णिमा अर्थातच आपण सगळेजण जाणतो कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमा 2023 रोजी यावर्षी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे। याबाबत बऱ्याच सुवासिनींनी मला वैयक्तिक फोन केला, काहींनी मेसेजेससुद्धा केले आणि आपल्या शंका विचारल्या, त्यावर काहींना मी उत्तर देऊ शकलो आणि काय झालं नवरात्र चालू होतं, व्यस्तता होती म्हणून त्या व्यस्ततेच्या अभावी काहींचे फोन मला घेता आले नाहीत किंवा काहींना रिप्लायसुद्धा करता आला नाही। त्यासाठी त्याबद्दल मी आधी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि मग सगळ्यांसाठीच म्हटलं प्रत्येकाला ह्या शंका असणार म्हणून आपण ह्या व्हिडिओद्वारे मला ज्ञात असलेली जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। बघा कशी काय वाटते तुम्हाला, प्रतिक्रिया द्या। नमस्कार मंडळी, ब्राईट सिद्धेश या चॅनलमध्ये मी सिद्धेश आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो। हा व्हिडिओ बहुतेक माझ्या मते थोडासा मोठा होऊ शकेल, परंतु एक नक्की सांगतो की सविस्तर माहिती जर का हवी असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, बहुतांश शंकांचं निरसन होईल। अश्विन शुद्ध पौर्णिमा अर्थातच मी तुम्हाला म्हणतो तसं कोजागिरी पौर्णिमा आपण ज्याला संबोधतो सगळ्यांना माहिती आहे, यावर्षी शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 आलेली आहे। या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग आहे, चंद्रग्रहण आलेलं आहे। हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, युरोप, आफ्रिका या खंडांमधून दृश्यमान होणार आहे। संपूर्ण भारतात एकाच वेळी ग्रहणाचे स्पर्श, मध्य व मोक्ष हे दृश्यमान होतील। स्पर्श रात्री 1:05 होत आहे तर मध्य हा रात्री 1:44 आहे, तर या ग्रहणाचा मोक्ष रात्री 2:23 होत आहे। हे सगळ्यांनी लक्षात घ्या, थोडक्यातच या ग्रहणाचा कालावधी 1:18 आहे। मंडळी, ग्रहणाचे वेध हे चंद्रग्रहण रात्रीच्या 3 लागतंय आणि त्याचमुळे 28 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 9:09 ग्रहणाचे वेध सुरू होतील। लहान मुलं असतात आपल्याकडे, काही अशक्त असतात, आजारी असतात, काही जण वृद्ध मंडळी असतात किंवा काहींकडे गर्भवती सुद्धा स्त्रिया असतात, त्यांनी मात्र रात्री 7:35 ह्याचं वेध पाळायचे। शास्त्रानुसार नियम बघायला गेलो जर का आपण, तर वेधामध्ये भोजन, जलपान हे वर्ज्य सांगितलं आहे आणि ग्रहण काळात म्हणजेच स्पर्श ते मोक्ष ह्या फक्त कालावधीमध्ये मलमूत्र विसर्जन, भोजन, जलपान, अभ्यंग स्नान, झोप व संभोग ही कामं करायची नाहीत, ही वर्ज्य सांगितली आहेत। ग्रहणाचा स्पर्श व मोक्ष होताच स्नान करायला सांगितलेलं आहे। चंद्रग्रहणी शास्त्रानुसार गोदावरी आणि गंगा स्नान हे महापुण्यकारक सांगितलेलं आहे, शक्य असेल तर नक्की त्याचा लाभ घ्या। ग्रहण काळामध्ये स्नान, दान, जप, होम, तर्पण, श्राद्ध, मंत्रपुरुष्चरण इत्यादी सर्व कर्म सहज करता येतात। शक्य असल्यास ग्रहण सुटण्यास आरंभ झाल्यावरती म्हणजे साधारण मध्यानंतर दान करायचं आहे। ग्रहणात जननाशौच किंवा मृताशौच जर का असेल तरीही दोष नाहीत हे लक्षात घ्या। थोडक्यात ग्रहणात होम, जप इत्यादी कर्म करण्यासाठी सुतकादी दोष नसतात। ग्रहणात करावयाचं श्राद्ध हे फक्त मंडळी अमानाने म्हणजे थोडक्यात शिधा देऊन करतात किंवा हिरण्याने करावं असं सांगितलेलं आहे, भोजन अन्नाने ते करू नये। ग्रहणाचे पूर्वीच घरातील पाणी ग्रहणात आपण वापरत नाही, आपण काही पदार्थ वापरत नाही, तर त्यावरती तीळ, दर्भ किंवा तुळस टाकून ठेवा म्हणजे ग्रहण मोक्ष झाल्यानंतर ते घेण्यास त्याचे दोष येत नाहीत हे लक्षात घ्या। मंडळी, रजोदर्शन असलेल्या ज्या स्त्रिया असतात, ज्यांना अडचण असते असं म्हणतो, त्यांनी देखील पात्रात पाणी घेऊन त्या पाण्याने स्पर्श व मोक्षाचे स्नान अवश्य करावे आणि मग जप इत्यादी त्यात ते करू शकतात। प्रत्यक्ष ग्रहण काळामध्ये झोप घेतल्यास आपल्या शास्त्रामध्ये काही फळं सांगितली आहेत, तर झोप घेतली तर रोग होतो, लघुशंका केल्यास दारिद्र्य येते, मलविसर्जन केल्यास किड्याची योनी प्राप्त होते आणि मंडळी
मैथुन केल्यास डुकराची योनी तर भोजन केल्यास नरक प्राप्ती होते असे आपले शास्त्र सांगते। मंडळी अजून एक म्हणजे त्यामुळे या वर्षी ग्रहण पर्वकाल व वेध काळामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीच्या वेळी लक्ष्मी इंद्रपूजन जरूर करता येईल, मात्र आत्ता मी तुम्हाला सांगितलेल्या नियमानुसार मसाले दूध, नारळ पाणी, चिवडा किंवा अनेक कार्यक्रम जे काय असतात आपण म्हणतो तसं तसं खाता पिता तुम्हाला येणार नाही। खाणं पिणं वर्ज्य सांगितलं आहे। जर का काहींना मंत्रपुरस्सरण करायचं असेल या काळामध्ये तर अवश्य करा, पण ते संकल्प करून करा, म्हणजे त्याची फलप्राप्ती होते। ग्रहण स्पर्शापूर्वी स्नान करून संकल्प करावा, अमुक गोत्रो उत्पन्न अमुक शर्मा किंवा अमुक नामन्याः अहम राहुग्रस्ते निशाकरे अमुक देवताया अमुक मंत्र सिद्धि कामो ग्रासादि मुक्तिपर्यंतम अमुक मंत्रस्य जपरूपम पुरश्चरणम करिष्ये, हा संकल्प सोडावा। आता मी तुम्हाला इथे अमुक हा शब्द जिथे सांगितला आहे त्या जागी आपलं गोत्र, आपलं नाव, आपलं कुठला देवता, आपला जो मंत्र आहे इत्यादीचा उच्चार अवश्य करावा। ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी ग्रहणात आपण जे पुरश्चरण केलेलं आहे, जी जपसंख्या केलेली आहे, त्याचा दशांग होम करायचा आहे, होमाच्या दशांग तर्पण करायचं आहे, तर्पणाच्या दशांश मार्जन करायचं आहे व मार्जनाच्या दशांश ब्राह्मण भोजन करावे, म्हणजे मंत्र ग्रहण मंत्र पुरश्चरण पूर्ण होतं। या ग्रहणाचे राशीपरत्वे जर का फळ बघायला गेलं तर ग्रंथामध्ये आलेलं आहे, पंचांगात आलेलं आहे, मेष राशीस शरीर क्रीडा, वृषभ राशीस हानी किंवा द्रव्यनाश, मिथुन राशीला लाभ, कर्क सुख, सिंह अपमान, कन्या घात, तूळ राशी स्त्रीपीडा किंवा जोडीदारास त्रास, असं म्हणून मी वृश्चिक राशीला सुख, धनु चिंता, मकर व्यथा, कुंभ राशीला धनप्राप्ती तर मीन राशीला धननाश असे फळ ग्रंथानुसार ज्योतिषशास्त्रानुसार येत आहे। ज्यांना अशुभ प्रतिकूल फळ सांगितलं आहे, म्हणजेच ज्या व्यक्तींच्या जन्मराशीला किंवा मी असं म्हणून जन्म नक्षत्रावरती हे चंद्रग्रहण होणार आहे, त्यांनी विशेषतः मेष राशीच्या किंवा अश्विनी नक्षत्र, ज्यांचं अश्विनी जन्मनक्षत्र असेल अशा व्यक्तींनी, अशा लोकांनी, आणि शिवाय कन्या व मकर राशीच्या लोकांनी सुद्धा चांदीचे चंद्रबिंब व सोन्याचा नाग करून गाईच्या शुद्ध तुपाने भरलेल्या काश्याच्या वाटीत किंवा काश्याच्या पात्रात ठेवून दक्षिणेसह सत्पात्री व्यक्तीस दान द्यावे व ग्रहण बघू नये, तसेच दान देताना सुद्धा संकल्पपूर्वक दान द्यावे। मम जन्मराशी जन्मनक्षत्रस्थित चंद्रग्रहण सूचित सर्वानिष्ठ प्रशांतीपूर्वकम एकादश स्थानस्थित ग्रहण सूचित शुभफलवाप्तये चंद्रबिंबादी दानम करिष्ये, असा संकल्प म्हणावा। आणि मित्रांनो, मंडळी तुम्हाला अजून एक सांगतो की अधिक सविस्तर जर का माहिती तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे थोडक्यात दानाचा मंत्र कुठला म्हणायचा आहे, दानाच्या वेळेला श्लोक कुठला म्हणायचा आहे, यासाठी जरूर आणि जरूर तुम्ही मला संपर्क करू शकता। सश्रद्ध व्यक्तीने संपर्क करा 9923106478। आणि मंडळी, या व्हिडिओबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय महत्त्वाची, ही माहिती पंचांगात असते आपल्या किंवा आपल्या पुराण ग्रंथातून आलेली आहे किंवा तसंच मी तुम्हाला सांगेन हिंदू धर्मग्रंथात ही स्पष्ट दिलेली असते आणि ती आध्यात्मिक आणि धार्मिक आधारावर आहे। कोणत्याही प्रकारे या व्हिडिओद्वारे अंधश्रद्धा पसरवणे किंवा वाढवणे हा त्याचा उद्देश नाही। त्यामुळे नास्तिक लोकांनी या व्हिडिओला पूर्णतः दुर्लक्षित करावे असं मी तुम्हाला अगदी नम्र विनंती करतो। धन्यवाद।